आपल्या तीन जिल्ह्यांचं ईशान्य मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबईचं शिबिर घेण्यासाठी पुढाकार ज्यांनी घेतला त्या तिन्ही जिल्ह्याच्या म्हणून कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या राखीताई जाधव उरलेल्या दुसऱ्या तीन जिल्ह्याचे जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आमचे कायम तरुण आणि तडफदार असणारे नेते माननीय नरेंद्र वर्माजी आमदार माजी आमदार मिलिंद कांबळेजी या ठिकाणी उपस्थित असणारे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश परब व्यंकटेश मानम ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष माननीय धनंजय पिसाळ साहेब आपले उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजितराव राणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वच माजी नगरसेवक सर्व फ्रंटल आणि सेलचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्वच तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सगळ्या फ्रंटलचे फ्रंटल सेलचे सगळेच प्रमुख इथं बसले आहेत. सगळ्यांचा उल्लेख करून मी वेळ घेत नाही पण सगळेच उपस्थित आमच्या मुंबई महिला अध्यक्षा पेडणेकरताई सगळ्या महिला आणि इतर सर्व याचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना पक्षाने आदेश दिलेला होता की प्रत्येक जिल्ह्याची शिबिर व्हायची. आज आपल्या तीन जिल्ह्यांचं मिळून हे एक दिवसभराचं शिबिर या ठिकाणी राखीताईंच्या पुढाकारानं होतंय आणि हे शिबिर होत असताना आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किती लोक या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याचा लेखाजोखा देखील मगाशी मी आल्यावर घेतलेला आहे. काही अतिशय चांगलं काम काही मतदारसंघात काही जिल्ह्यात झालेलं आहे. आपण सर्व फादर बॉडीच्या तालुका अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी प्रयत्न करून सर्वांनाच माहिती दिली आणि बहुतेक सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. फ्रंटल सेलचे किती कार्यकर्ते उपस्थित आहेत याचाही आढावा घेण्यात आला आणि फ्रंटल सेलचे प्रमुख सगळे नेते उपस्थित आहेत पण त्यांनी मागं निमंत्रित करून उपस्थिती किती दाखवली याचा हिशेब मगाशी मी घेतला तर त्या दृष्टीनं राखीताई काही फारसं उत्साहवर्धक वातावरण नाही. आता पक्षांतर्गतच आपलं शिबिर असताना सगळे मीडिया असल्यामुळं त्याचा आढावा आपण नंतर घेऊ त्या विषयावर मी आज बोलत नाही पण राखीताई तुम्हा सर्वांचं आणि तिन्ही जिल्ह्याच्या अध्यक्षांचं मी अभिनंदन करेन की फार चांगल्या पद्धतीनं आजचं एक दिवसाचं शिबिर या ग्राउंडवर हा स्वतंत्र मंडप तयार करून हा मंडप काहींना असं वाटेल की हा जितेंद्र आवडजी परमनंट मंडप आहे तसं नाही हा तयार करण्यात आलेला मंडप आहे आणि थारगरला जे घडलं तशा पद्धतीचा आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये याची काळजी राखीताईंनी या ठिकाणी वातावरण सौम्य राहील अशा पद्धतीनं घेतली. अनेक विषय आहेत सगळ्या विषयांची पुनरावृत्ती मी करू इच्छित नाही कारण माझ्या आधी जितेंद्र आवाडजी सुप्रियाताई प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ साहेब यांनी भाषण केलेलं आहे आणि त्याच विषयावर पुन्हा बोलणं हे थोडासा अतिरेक होईल आणि आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात आणि म्हणून मी जास्त बोलत नाही पण पक्ष शेवटच्या स्तरापर्यंत नेण्याचं काम तुम्ही सगळे गेले काही वर्ष करतात. या शहरात दुसरे पक्ष कसे वाढले
आणि दुसऱ्या पक्षांनी आपली पाळेमुळं कशी खोलवर रुजवली याचा अभ्यास केला तर प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक बूथवर आपली यंत्रणा सुसज्ज करण्याचा प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे आणि काही ठिकाणी आपण केलंय काही ठिकाणी आपण करू शकलेलो नाही आणि म्हणून सर्व जिल्हा अध्यक्षांना माझी विनंती आहे की तुम्हीच एकदा सगळ्यांनी आढावा घ्या पक्षांतर्गत एक बैठक आपण आयोजित करू आपण कोणकोणत्या ठिकाणी बूथ कमिट्या केल्यात याची तपशील आमच्या सर्वांच्याकडे आहे पण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण काँग्रेस आणि आपण नेहमी एकत्रित या शहरात आघाडी करण्याचा प्रयत्न करत होतो काही ठिकाणी यश झालं काही ठिकाणी यश नाही आलं पण आता आपण महाविकास आघाडीचे घटक आहोत त्यामुळे या शहरात महाविकास आघाडी जर झाली तर त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली संख्या वाढवू शकू आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी आपापल्या वॉर्डामध्ये अधिक पक्षाचं अस्तित्व जाणीवपूर्वक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं कधी निवडणुका लागू शकतात सरकारला भीती आहे त्यामुळे सरकारातून निवडणूक लावत नाहीये सरकारला ज्यावेळी आत्मविश्वास येईल की आपण आपल्या महाविकास आघाडीच्या बरोबर तुलनेनं एकत्रितपणाने लढाई करू शकतो आणि त्यांच्यापेक्षा जवळपास जाऊ शकतो किंवा पुढे जाऊ शकतो त्यावेळी हे सरकार निवडणुका लावण्याची शक्यता आहे मग हा असा दिवस कधी येईल आता काल अप्पासाहेब धर्माधिकारींचा सत्कार करताना जी घटना झाली लोकांच्या जर मत लोकांची विचारली तर पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांचा अलायन्स आता पुन्हा खाली गेला त्यामुळे प्रत्येक वेळी कोणत्या मुहूर्तावर एकनाथ शिंदेंनी मुहूर्त शपथ घेतली हे मला काय माहीत नाही पण ते जेव्हापासून सत्तेवर आले आहेत त्या तेव्हापासून काही ना काही अघटित या शहरात आणि या राज्यात घडतंय आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंनी आता मुहूर्त तपासला पाहिजे की कोणत्या मुहूर्तावर त्यांना भारतीय जनता पक्षाने शपथ घेण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळं त्यांना ज्यांनी सल्ला दिला त्यांच्याविषयी देखील अलीकडच्या काळात त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायला लागली आहे की मी इथं बसावं का बसू नये याविषयी बसवणाऱ्यांच्या मनात काय आहे ही शंका आज त्यांच्या मनात आहे शेवटी स्वतःचं राज्य स्वतः निर्माण केलेलं राज्य असेल तर लोकांना काही तक्रार नसते पण दुसऱ्या हातच्या हातात असणारं राज्य हिसकावून घेतलं तर मात्र महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातल्या जनतेचं मन अजूनही त्यांना संमती देत नाही हे विविध सर्वेमधून दिसतंय आणि म्हणून आपली जबाबदारी आहे महाराष्ट्रात मगासपासून सगळ्या प्रमुखांनी जे मुद्दे मांडले ते शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम करा आज अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाच्या बाबतीत जे अघटित घडलं ते सरकारने निमंत्रित केलेलं होतं सरकार त्याचा होस्ट होतं सरकारने निमंत्रित करून 20 लाख लोकांचा समुदाय एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी ही घटना घडली आता हा उष्माघाताचा बळी आहे उष्माघाताने लोकांचा मृत्यू झाला तर बसलेल्या सभेत कुणाचाही मृत्यू झालेला दिसत नाही सगळे उठून बाहेर गेले त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला म्हणजे हा उष्माघाताने झाला का स्टॅम्पेड झालं चेंगरा चेंगरी झाली म्हणून मृत्यू झाला याची चौकशी झाली पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात या सभा अशी असा कार्यक्रम घेण्याची गरज काय होती याची चौकशी झाली पाहिजे याची वेळ ठरवण्याची प्रयत्न कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे असा वेळ कोणी ठरवला याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला उष्माघाताने झालेला मृत्यू जागेवर शक्यतो झाला पाहिजे तसा झाला होतो युजुअली पण तसं न होता बराच काळानंतर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाले काही ठिकाणी तर व्हिडिओ एक बाहेर आहे तर त्या ठिकाणीच मृत्यू खाली पडलेले महिला आपण पाहिल्या त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे याची न्यायालयीन चौकशी करताना किमान 2 ते 3 जजेसच्या समोर याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर या हत्याकांडाचा या सगळ्या घटनेची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जाते हे विसरू नका आणि
हे जर सरकार ने न्यायालयीन चौकशी लावली नहीं तो हा प्रश्न धसाला लावायचं काम महाराष्ट्रातले विरोधी पक्ष करतील हा मला विश्वास आहे। खरं म्हणजे आज आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात। एक मेला मुंबई मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। या सभेसाठी आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी विभागीय सभा आपण घेतोय। दोन सभा झाल्या, औरंगाबादची सभा प्रचंड झाली, नागपूरची सभा देखील प्रचंड झाली, मुंबई मध्ये होणारी सभा ही देखील प्रचंड महाप्रचंड होणार आहे आणि त्या सभेला तुम्ही उपस्थित राहायचंच आहे। पण ते उपस्थित राहत असताना आपल्या सर्व समर्थकांना देखील त्या सभेत येण्याचं निमंत्रण देण्यासाठी पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त लोक कशी त्या ठिकाणी येतील यासाठी आपण सर्व आपल्या वॉर्डातून आपल्या बूथवरून जास्तीत जास्त मतदार कसे त्या सभेला येतील हे बघण्याचं काम करावं। आणि वज्रमूठ सभेसाठी 1 तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने त्यात सहभागी व्हावी अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो। मोठ्या संख्येने इथे आलात, मला बोलण्यासारखे विषय मगासपासून सगळ्यांनीच कव्हर केलेले असल्यामुळे मी फक्त राखीताई तुमचं अभिनंदन करेन की तुम्ही प्रयत्नपूर्वक एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला। नरेंद्र राणे आता उरलेल्या 3 जिल्ह्यांचा देखील कार्यक्रम त्यांच्या भागामध्ये असाच घेतील। साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की आणखीन 1 दिवस असाच त्यांनी आपल्याला द्यावा, म्हणजे आपल्या 3 उरलेल्या जिल्ह्यांची देखील शिबिर असंच घेता येईल। त्यासाठी आपण सगळे सहभागी व्हाल। या ठिकाणी शिवाजीराव नलवडेंसाठी पासून आमच्या पवारांपासून सगळेच या ठिकाणी मान्यवर तिकडे कोपऱ्या